नाही तर मित्रांनो आपण बघत आहात या ठिकाणी आपण खोदकाम केलेलं आहे आणि वळई आहे या ठिकाणी। तर या ठिकाणी साप गेलेला आहे तर आपण हे पाईप लावलेलं आहे इथं। हे पाईप असं आणि पाणी येईल आणि त्या नळ्यामध्ये गेल्यावर तो साप बाहेर येईल। आपल्याला यांच्या सांगण्यावरून कोपरा साप वाटतोय। ते बोलले होते की फणा काढतोय साप, त्यावरून तो कोपरा सापच असावा। तर बघूया आपण पाणी टाकल्याच्या नंतर तो बाहेर येईल, त्यानंतर आपण त्याला पकडूया। तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाणी सोडलेलं आहे, तर त्या नळ्यात पाणी गेल्यावर तो वापस येईल, बाहेर येईल। बघूया आपण काय होतं पुढं। त्या ठिकाणी नळे आहेत, एक दोन। तर मित्रांनो या ठिकाणी खडखड वाजत आहे, वरच्या भागाला तो साप बसलेला आहे। जाऊन बघूया आपण आता कसं त्याला काढता येईल। मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघत आहात कोबरा साप आहे, विषारी साप आहे। आपण त्याला काढूया आरामात केलं। आता धाटलंच चालू केला मी पकडला। मित्रांनो अशा ठिकाणी हे साप येत राहतात। हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे, याला मराठी मध्ये भारतीय नाग म्हणतात। नेचरमध्ये जे विषय असते न्यूरोटॉक्सिन नावाचे विषय असतं। आपण याला आता बाहेर काढूया, पटाकडामध्ये घेऊया इकडे। नळ्यान बघितलं आपलं आपलं हे अण्णा फोन अण्णा तर मित्रांनो याला काहीतरी खाल्लेलं आहे, याच्या पोटामध्ये उंदीर किंवा काहीतरी असेल। तरी आपल्याला तास म्हणजे दोन तासाच्या आसपास आपल्याला याला बाहेर काढण्यासाठी खोदकाम करावं लागलं। आणि त्या ठिकाणी आपण पाणी टाकत होतो, ते पाणी ज्या ठिकाणी टाकत ठिकाणी नव्हतं, तो त्या वळईच्या वरच्या भागाला जाऊन बसलेलं होतं। पळत का नाही आहे कारण त्याच्या पोटामध्ये त्यामध्ये खाल्लेलं खाद्य आहे, आणि त्या पोटामध्ये जे खाद्य आहे त्यामुळे त्याला असं म्हणजे पळता येत नाही। जसं तो नॉर्मल स्पीडनं पळत असतो तसं त्याच्या पोटात काय असतं त्याला पळता येत नसतं। हे म्हणतो मादीच असायला पाहिजे, त्या कन्फर्म सांगता येत नसतं ना। उंदराची स्वतः म्हणजे होत तिथं पण आहे त्या ना
सोडायची कोशिश करतो. मित्रांनो अशा आळगळ्याच्या ठिकाणी साप येत राहतात, तर आपण सापाला मारायचं नाही. साप कुठं निघाला जवळचा सरप मित्राला कॉल करायचा. जसे यांनी विठ्ठल खराडे यांनी आपल्याला कॉल केला होता, तर ते म्हटले की आपल्या शेतामध्ये साप आहे. तसं सगळ्यांनी पण सापाला जीव वाचवायचा, कारण साप हे आपल्या निसर्गामध्ये असणं खूप आवश्यक आहे आणि हे वन्य प्राण्यावरच हे आपली जीवन साखळी टिकून आहे. त्यामुळे आपण कोणताही प्राणी असो संकटात ताबडतोब सर्पमित्राला कॉल करायचा. सर्पमित्र येऊन ते त्या जीवाला वाचतील आणि जीव वाचवतो आपण हे खूप पुण्याचं काम आहे. यासारखं पुण्य कुठं नाही आहे. मारण्यापेक्षा वाचून बघा. त्या ठिकाणी पहिला एक आपण साप पकडला होता, तो पण कोबरा सापच होता. तरी एक महिना झाला असेल त्या गोष्टीला, है ना. एक महिन्याआधी आपण असा कोबरा साप पकडला होता, तर असे समजा बाजार मध्ये ते जोडपा असायला पाहिजे. जोडपा एका ठिकाणी राहत असत. काय सापावर ते जे मोठे मोठे होत जातात ना, तेव्हा त्याच्या जे मग आकडा असतो ते पुसट होऊन जातो. तेव्हा छोटा साप असतो ना तेव्हा क्लिअर आकडा दिसतो. नऊच आकडा असतो कोबरा साप. त्याला इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणतात मराठीमध्ये. भारतीय नाक आणि त्याचे म्हणजे विष असतं, ते न्यूरोटॉक्सिन नावाचं विष असतं. आणि ते जे प्रजनन होत असतं मार्च ते ऑगस्ट महिन्यापर्यंत प्रजनन होत असतं आणि 18 ते 25 अंडी देत असतो हा सर. मित्रांनो आपण याला या सापाला या ट्रॅपमध्ये टाकूया एकदम. मित्रांनो आपण याला आपण टाकण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी तो जाणार नाही, कारण त्याला सगळीकडे असं हे वाटते. आपण एक दिवस आडगळी ठिकाण ठेवूया. मित्रांनो आपण याला सुरक्षित टाकलेलं आहे. आपण ज्यांच्या शेतामध्ये आला होतो त्यांना एकदा आपण घेऊया. त्या समोर या सगळे शांत शांत. विठ्ठल खराडे यांच्या शेतामध्ये आपण आलो होतो. पहिल्या वेळेस पण यांनी आपल्याला कॉल केला होता. या ठिकाणी आपण त्या ठिकाणी कोबरा साप पकडला होता. आता पण त्यांनी आपल्याला कॉल केला होता, तर आपण हे साप पकडलेलं आहे कोबरा साप. तर मित्रांनो यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही त्याला शाबासकी देतो, कारण त्यांनी त्याच्या जीवाचं प्राण वाचवलेलं आहे. असंच आपण सगळ्यांनी पण वन्य जीवाचा प्राण वाचवायचं. तर आपण आता ठीक आहे, आपण ज्याला सोडायला जाऊया आता निसर्गाच्या सानिध्यामध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मी सर्पमित्र अविनाश पायग्राव. तर आपण सकाळी पकडलेला हा कोबरा साप. साप पकडताना आपल्या संघ आपले रामदास लाखी सर्पमित्र हे आपल्यासोबत नव्हते, तर आपण सोडताना त्यांना आपण कॉल केला आणि आपण सोडायला आलो होते सापाला. तर आपण हे साप पकडत आता इथे रिलीज करूया. काढा झालं.
इकडे कुठं आमच्याकडे मित्रांनो कशा प्रकारचा इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे, विषारी नाग आहे, त्याला मराठी मध्ये भारतीय नाग म्हणतात आणि भरपूर नाव आहे त्याला, पिटार म्हणतात, पिटार, गेवन किंवा भारतीय नाग, इंडियन स्पेक्टिकल कोबरा अशा नावात ओळखला जातो आणि राखाडी कलर मध्ये, चॉकलेटी कलर मध्ये आणि काळ्या कलर मध्ये हे साप आढळून येतात। मित्रांनो हा साप खूप विषारी आहे आणि मित्रांनो या सापामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष आढळतं आणि हा साप जवळपास 5 ते 6 फुटापर्यंत वाढत असतो। तर मित्रांनो अशा प्रकारचा कुठेही साप घरामध्ये किंवा अडचणीमध्ये आढळल्यास लगेच त्वरित जवळच्या सर्प मित्राला कॉल करत जा, जेणेकरून त्याचा जीव वाचेल। बघू शकता मित्रांनो किती आक्रमक रूप घेतलेलं आहे त्याने। मित्रांनो या सापाला ओळखण्याची खूण म्हणजे याचा जो आकर्षित एक फणा असतो, या फण्यामुळे तो ओळखला जातो, याला नाग म्हणतात आणि इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणतात। त्याला ओळखण्याची खूण त्याच्या अंगावर जे बारीक बारीक डॉट असतात धवासारखे असतात, तुम्ही बघू शकता जवळ झूम करा। मित्रांनो त्याला त्याने काहीतरी खाल्लेलं आहे, उंदीर वगैरे काहीतरी, 2 दिवस झाले त्यानं काहीतरी खाल्लेलं आहे ते। तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला येत राहील आणि अशा नवीन नवीन सापाविषयी तुम्हाला माहिती मिळत राहील। व्हिडिओ आवडला तर शेअर गिअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कोणता व्हिडिओचं पार्ट चांगला वाटला तुम्हाला आणि कोणत्या सापाविषयी तुम्हाला माहिती पाहिजे हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून आम्हाला सांगत जा, विचारत जा। तर मित्रांनो अशाच नवीन नवीन सापाबद्दल माहिती व नवीन नवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि होईल तेवढा व्हिडिओ पण शेअर करत जा, जेणेकरून सर्वांनाच सापाबद्दल माहिती होईल आणि नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला येत राहील। ठीक आहे मित्रांनो आपण त्याला आता इथे सोडून देऊ, काढू का बंद करू, सोडून सोडून देऊ, चालू राहू त्याला, जाऊच तर हे करा जाऊन देतो। पहिल्यावर पाहिजे